विद्यार्थ्यांनो, वर्ग 8वा विषय भूगोल पाठ क्रमांक 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यामध्ये आपण आज करून पहा जी कृती करून पाहणार आहोत। तर उदाहरण दिलेलं आहे, आपल्याला गणिताच्या स्वरूपात सोडवायचं आहे। इराण मधील मशाद हे शहर, इराण मधील मशाद हे शहर 60° पूर्व रेखा वृत्तावर आहे, 60° पूर्व रेखा वृत्तावर आहे। जेव्हा ग्रीनिच येथे दुपारचे 12 वाजले असेल, ग्रीनिच येथे तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ काढायची आहे। म्हणजे बघा, आपल्याला एवढं माहिती झालेलं आहे की मशाद हे शहर 60° पूर्व रेखा वृत्तावर आहे, मशाद आणि ग्रीनिचला दुपारचे 12 वाजलेले आहे। तर ग्रीनिचची वेळ आपल्याला दिलेली आहे आणि ग्रीनिचचा रेखा वृत्त आपल्याला माहित आहे आणि मशादचं रेखा वृत्त आपल्याला माहित आहे। म्हणून आपण आता मशाद या ठिकाणची स्थानिक वेळ सहज काढू शकतो, कारण कोणत्याही ठिकाणचं स्थानिक वेळ काढण्यासाठी आपल्याला दोन्हीही ठिकाणची स्थानिक वेळ रेखावृत्त माहित असणे आवश्यक असते। निदान एका तरी ठिकाणचं आपल्याला रेखावृत्त माहित असणे आवश्यक असते, ज्यावरून आपण त्याची तुलना ग्रीनिच इथल्या रेखावृत्ताशी करून आणि ग्रीनिच येथे किती वाजले याच्याशी तुलना करून आपण त्याची स्थानिक वेळ, कोणत्याही ठिकाणाची स्थानिक वेळ काढू शकतो। ती कशी काढायची ती आपण या उदाहरणातून बघू। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक उदाहरण विधान लिहावं लागेल, आन्सर लिहिताना विधान। मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते। बघा, आपण याच्या आधीच बघितलेली आहे ही माहिती की पृथ्वीचा आकार गोल आहे आणि रेखावृत्त आपण काढले तर पूर्वेकडली वेळ ही पुढे असते, 0° रेखावृत्ताच्या पूर्वेकडे वेळ ही पुढे असते, पश्चिमेकडली वेळ ही मागे असते आणि प्रत्येक रेखावृत्तामधील फरक आहे 4 मिनिटाचा। प्रत्येक दोन रेखावृत्तामधील अंतर 4 मिनिट असते हे आपल्याला माहीत आहे। म्हणजे परंतु पूर्वेकडे जेव्हा आपण रेखावृत्त असेल तर वेळ ही 4 मिनिटाने वाढेल की कमी होईल? तर पूर्वेकडे जर एखादं ठिकाण म्हणलं की पूर्व रेखावृत्तावर आहे तर वेळ प्लसमध्ये होईल, 4 मिनिट प्रत्येक रेखावृत्तामागे वाढेल, 4 मिनिटनी वाढेल, प्रत्येक रेखावृत्तामागे 4 मिनिट वाढेल आणि तेच ठिकाण ग्रीनिच रेखावृत्तापासून किती अंतरावर आहे त्याला 4 ने गुणायचं, म्हणजे आपल्याला त्याचा आन्सर मिळेल। तर बघा, मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटाने वाढते। आता बघा, आपल्याला शोधायचं आहे की ग्रीनिच व मशाद या ठिकाणांच्या ग्रीनिच व मशाद या ठिकाणांच्या रेखावृत्तामधील फरक किती रेखावृत्ताचा फरक आहे? तर बघा, आपल्याला माहित आहे की ग्रीनिच मशादला 60° पूर्व रेखावृत्ता, म्हणजे कितीचा फरक आहे? 60। कारण की ग्रीनिच मधील रेखावृत्त कोणतं रेखावृत्त असते? तर 0° रेखावृत्त। ग्रीनिच इथलं रेखावृत्त कोणतं आहे? 0°। 0 आणि 60 मध्ये कितीचा फरक आहे? 60°। म्हणून रेखावृत्तातील फरक बरोबर 60°। 60°चा फरक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। मग आता आपल्याला विचारलेलं आहे की स्थानिक वेळ विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला वेळ विचारलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तर आपल्याला लिहावं लागलं एकूण वेळेतील फरक बरोबर एकूण वेळेतील फरक किती राहील? 60° रेखावृत्त गुणिला वेळ काढण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला? 60° हा रेखावृत्तातील फरक आहे याला वेळेने गुणा लागलं, किती आहे? 4। आता 60 × 4 बरोबर किती होते? 240। आणि हे काय आहे? 4 मिनिटे असल्यामुळं काय होईल? 240 मिनिटे। आपल्याला आता मिनिटामध्ये सांगता येईल का वेळ? नाही, आपल्याला याचे करायचे आहे तासामध्ये रूपांतर। तर किती मिनिटे म्हणजे 1 तास होते हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। तर आपल्याला माहीत आहे की 240 ला जर आपण 60 ने भागलं
तर तासामध्ये रूपांतर होईल, कारण की विद्यार्थ्यांनो एका तासामध्ये 60 मिनिटे असतात आणि याचे आंसर येईल विद्यार्थ्यांनो 4 तास। किती? 4 तास। आता 4 तासाचा फरक आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे, मशाल आणि गिरणीज या ठिकाणामध्ये 4 तासाचा फरक आहे, परंतु आता वाजले किती असेल? तर गिरणीज येथे दुपारचे 12 वाजले, मग 4 काय करायला लागलं? मला ऍड करावं लागेल, कारण की ही पूर्व रेखा वृत्त आहे, म्हणून 4 तास पुढे वेळ मुंगी वाढते, आपल्याला 4 मिनिटांनी वेळ वाढते म्हटलंय आपण, कमी होती म्हटलं का? वाढते, वाढते म्हणजे दुपारच्या 12 पुढे 4 तास, 12 नंतर 4 तास वाढवा, 12 नंतर 1, 2, 3 आणि 4 किती वाजले? दुपारचे 4। म्हणून त्या पुस्तकामध्ये जी लँग्वेज आहे तिथे आपल्याला लिहायचं आहे मशाल येथे दुपारचे 4 वाजले असतील, काय लिहावं लागेल? मशाल येथे दुपारचे 4, दुपारचे 4 वाजले असतील। तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे। सेकंड एक्झाम्पल म्हणजे दुसरं जे उदाहरण आहे पुस्तकामध्ये ते तुम्हाला होमवर्क आहे, ते तुम्ही घरी सोडवायचं आहे। तर ठीक आहे, आपण येथेच थांबू। ओके।